किरण छान हे त्याने असे ब्लॉक्स, तरीसुद्धा हे फ्लोटर्स जे आहेत ना ते खरंच या तुमच्या या एन्जॉयमेंटला डेफिनेटली एक नेक्स्ट लेवल देतील असं मला वाटतं. फक्त फर्स्टला मिसळपाव मी घेतला हो. हे मी माधुरी आहे. ओके, इथे उर्वरित जे काही तुमचं क्रिकेट वगैरे हे व्हायचं स्टॉप. पावसाळा म्हटलं की येते ती पावसाळ्याची पिकनिक. सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी पिकनिकला जात असतो आमच्या सवंगड्यांसोबत, मित्रांसोबत, आणि पावसाळ्याचे ते दिवस जे आहेत ते असे मस्तपैकी कॅप्चर करत असतो. आज 10 ऑगस्ट 2024 आणि फायनली आम्ही ठरल्याप्रमाणे आज निघालेलो आहोत कर्जत येथे. रामराम मंडळी. काय मग, लास्ट टाइम आम्ही गेलेलो आनंदी फार्मला, आता नेक्स्ट टाइम ही, आता लास्ट टाइम सारखी या टाइमला ही. हां, जलसा आम्ही जलसा करेंगे. खरं तर हे आमचे रोशन धिवरे जे आहेत त्यांनी मला माझे प्रॉमिस केलेले 355 रुपये न दिल्यामुळे कर्जतला उतरल्या एक एक वडापाव, आणि आमच्यापैकी सूरज जे आहेत आमचे त्यांचा उपवास आहे त्यामुळे त्यांना साबुदाणा वडापाव देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. मला सुचतच नाही आहे काय बोलायचं आहे. हां, कारण सुरुवातच नाही झाली तर कसं सांगणार. उत्सुकता आहे. मला मागच्या वर्षी वगळण्यात आलं होतं. तर अशी कहाणी आहे की मागच्या वर्षी मला वगळलं गेलं, या वर्षी दुसऱ्याला वगळलं आहे. पुढच्या वर्षी कोणाचा नंबर आहे हे माहिती नाही, आता यापैकीच कोणीतरी असेल. ओव्हर टू शुभम. हा तर मित्रांनो, विषय असा आहे की मी आता पहिल्यांदा जातो इकडे किरण सोबत, आणि इथे काय झालेलं आहे मित्रांनो की आम्ही सोबत जात तर आहे, सगळेजण सोबत आहे, पण हे रोशनमुळे काय झालेलं आहे की आनंद आमचा विचारा राहिलेला आहे तो आता मागे राहिलेला आहे, की रोशनमुळे जो आहे तो आमचा आनंद सुटलेला आहे मागे. तर यंदा आम्ही निघालेलो आहोत कर्जतच्या जलसा या रिसॉर्टमध्ये, आणि सगळं काही ऑल सेट आहे. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ महिनाभर आधी आम्ही याची तयारी करत होतो, प्रत्येकाचं टायमिंग जुळत नव्हतं, आणि फायनली सगळ्यांची वेळ अशी मस्तपैकी जुळून आलेली आहे. आणि आता पुढे आता जस्ट आपण यु नो आय गेस नेरळ वगैरे मग अशी आपण क्रॉस केलेला आहे, आणि आता थोड्याच वेळात कर्जत येत आहे, आणि पुढच्या अपडेट्स मी तुम्हाला देईनच. या जलसा रिसॉर्टची ओव्हरऑल रूम टूर एकदम डिटेल्ड व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याचे प्राईज रेट कसे आहेत, तिकडे आतमध्ये काय काय सोयीसुविधा आहेत, स्विमिंग पूल कसं आहे, आणि खाण्याच्या काय सोयीसुविधा आहेत, व्हेज नॉनव्हेज वगैरे, हे सगळं मी सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आमच्यासोबत कंटिन्यू करा हा आजचा विशेष व्लॉग, ट्रॅव्हल व्लॉग. आम्ही पोहोचलेलो आहोत जलसा रिसॉर्टमध्ये. तुम्ही बघू शकता बोर्ड इथे कर्जतला हे रिसॉर्ट आहे. कर्जत रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 9.25 किलोमीटर अंतरावरती आहे, आणि तिकडे रिक्षा वगैरे उपलब्ध आहेत. ज्या इको व्हेकलमधून आम्ही आलो त्याचे नंबर्स मी इथे खाली व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. 7061 येस ही गाडी नंबर आहे हा. तर 7061 हा त्यांचा गाडी नंबर आहे. तर त्यांचा नंबर मी इथे व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खूप छान रिझनेबल दरामध्ये ते तुम्हाला तिथे आणतील, तुम्हाला काही रिक्षा बिक्षा बघायची गरज नाही. चला आता आतमध्ये जाऊया. मस्त पावसाळी पिकनिक म्हटल्यानंतर छान, कधी कधी असं होतं ना की पाऊसच नसतो, पण आज फायनली पाऊस पण छान पडतोय त्यामुळे मजा येते. सो हा आहे एक भव्य दिव्य असा एंट्रन्स जलसा रिसॉर्टचा, आणि आतमध्ये आता आपण हळूहळू जाऊया. चला या पटापट.
सो छान अशी तुमची गाडी जी आहे, तुमच्या फोर व्हीलर ज्या असतील, थ्री व्हीलर ज्या असतील, बाईक्स असतील, त्या इथून मस्तपैकी आतमध्ये येऊ शकतात. आतमध्ये एम्पल ऑफ स्पेस आहे पार्किंगसाठी. तुमच्या फोर व्हीलर, टू व्हीलर, थ्री व्हीलर रिक्षा ज्या आहेत त्या तिथे लागू शकतात. आजूबाजूला मस्तपैकी ग्रीनरी, आनंदाला दाखव मस्तपैकी ग्रीनरी लोकांना छान. सो आजूबाजूला खूप सुंदर असं. आणि मेन म्हणजे सांगतो काय पुन्हा एकदा की आज मस्त हा असा रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे ना छान वातावरण सुंदर झालेलं आहे. त्यामुळे ऑलरेडी हा जो रिसॉर्टचा जो एंट्रन्स आहे तो ब्युटिफुल आहेच, पण पावसामुळे याची जी ब्युटी आहे ती द्विगुणी झाली आहे. कम ऑन. ओके, सो सर्वत्र असा छान झाडांनी आच्छादलेला हा परिसर आहे. आणि जिकडे तुम्ही नजर अशी भिरकावाल तिकडे सगळीकडे हिरवीच हिरवी झाडी. आणि छान त्यांनी लॉन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पार्किंगबद्दल मी बोलत होतो ती पार्किंग इथे आहे. तुम्ही आनंद पार्किंग दाखव. सो इथे एक गाडी ऑलरेडी पार्क आहे. बहुतेक ऑलरेडी एक ग्रुप इथे आलेला आहे. व्ह्यू तर काहीसा असा परिसर आहे. हा आहे आनंद. आनंद से हाय. हॅलो. येस. तर हा सगळा असा भाग. इकडे अजून काहीतरी डेव्हलपमेंट व्हायचं आहे वाटतं, ते आपण मनोज दादांना विचारूच या. आणि इथे काही रूम्स दिलेले आहेत ऑफकोर्स, त्याबद्दल पण आपण त्याला विचारूया. सो बऱ्यापैकी जागा आहे पार्किंगला. आणि त्यानंतर पुढे काय ते आपण एकत्र आनंद जावे आणि बघूया. चल हट्टेव खांद्यावर. जागा आहे भाऊ, इकडे तुम्ही काय बी करू शकता असं आगळी लोक बोलतात. ह्याच्याने व्हिडिओ सुरू होणार आहे मित्रांनो. हां, इथे ना एक फोटो सेल्फी पॉईंट, फोटोचा असा पॉईंट दिलेला आहे त्यांनी छान असा, जे ज्याच्यामध्ये उभं राहून तुम्ही छान असा एक फोटो काढू शकता. ज्याचे मी अर्थातच आता स्क्रीनवरती थोडेसे फोटोज लावीनच, नंतर आम्हाला फ्री वेळ मिळेल तर त्यानंतर इथे बसायची थोडीशी सोय. त्याच्यावरती ठेवलेल्या आहेत पाण्याच्या बॉटल्स. आनंद मला छत्रीने कवर कर छानपैकी. आणि नंतर मग इथे आहे स्विमिंग पूल, जिथे बरीच मंडळी आता हे करतात. आता मी खाली तर आता आपण लेफ्टने जायचं ना, खाली स्टेप डाऊन आहे. निरो निरो नाही, हां मला निरोची सवय झाली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शनिवारी इतर सहा मित्रांच्या तारखा कशा बशा मिळवून मी किरण वारंटकर आज निघालो आहे सालाबाद प्रमाणे पावसाळी पिकनिक एन्जॉय करायला कर्जतमधील जलसा रिसॉर्टमध्ये. कम लेट्स एक्सप्लोअर टुगेदर. सो आहे एंट्रन्स. इथून आता आपल्याला आपल्या रूमजवळ जाता येऊ शकतं. छोटी प्रॉपर्टी आहे पण एकदम सुंदर आहे, मस्त आहे, जास्त मेस नाही. हा आहे आपला रूम. हाय शुभम. आणि आता ही आम्ही रूम टूर दाखवतो. इथे आमचे आम्ही टोटल 7 जण आहोत. हा एक बेड आहे, हा एक बेड आहे. आणि इथे सगळ्यांचे कपडे बिपडे लटकते, सगळे बसायला खुर्च्या वगैरे दिलेले आहेत. सगळे यु नो मॅट्रेस ब्लँकेट ब्लँकेट वगैरे दिलेलं आहे. विशेषतः ए सी आहे. कुठल्या कंपनीचे ते पण बघूया. सो ही एवढी जागा सगळी पुढे आहे. तुम्ही रूम्स बघूया आपण किती साधारणतः. 1 2 त्यानंतर 3 4 ओके. आणि ही इथे जागा अशी बऱ्यापैकी ॲम्पल ऑफ स्पेस आहे. तर तुम्ही इथे बसून तुमचं स्नॅक वगैरे करू शकता. आणि प्लस परत पुढेसुद्धा या साईडला जागा आहे, पण ती जागा आपण जेवण झाल्यानंतर एक्सप्लोर करूया. ओके. हां, सो वेजची ही स्पेशल मिक्स भाजी आहे वेजमध्ये. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन आहे. आणि भात राईस भी देही दिजे अभी. पाऊस पण छान पडतो आहे. पापड तिकडे आहे बघ. मी घेतला हो. हे मी माझ्यासाठी प्लेट घेतो. हां का, तू घे ना, तू रेडी झाला का? बस. डाळ इकडे आहे, बुफे सिस्टम आहे. बस थँक्यू. तर
अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे इथे आमच्या रोशन ड्युरेंच्या कृपेने. आणि ओके ओके जेवण होतं, काही आपलं जेवण काही म्हणजे खूपच असं काही छान नव्हतं आणि ठीकठाक आहे. म्हणजे मिक्स व्हेजची भाजी होती आणि नॉनव्हेजवाल्याने चिकन होतं आणि स्वीटमध्ये जिलेबी होती. आणि आम्हाला जी आवडली ती जेवणामध्ये ती डाळ, एक नंबर डाळ होती. डाळ तर खूपच मस्त होती, त्या डाळीमुळे जेवणाला 3.5 out of 5. चपाती आणि भाकरी ऑप्शन होते आम्हाला, आम्ही काही पण खाऊ शकतो तिथं. आणि डाळ भात, मिक्स व्हेजची भाजी, नॉनव्हेजवाल्याने चिकन आणि स्वीटमध्ये जिलेबी, तर हे सगळे ऑप्शन होते आम्हाला जेवायला. छानपैकी आता सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि इथे पाऊस सुरू करेंगे. सुरू कर म्हटलं की पाऊस चांगला जोरात सुरू झालेला आहे. एवढा मोठा स्विमिंग पूल आहे मित्रांनो, ते छोट्या पोरांसाठी आहे. तो किती आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता. त्यामध्ये आणि इथे आहे तो जेवणाचा हॉल जिथे आम्ही आता जेवलो. आता मी जातो जरा चेंज करायला. ओके okay. तर आता स्विमिंग पूलच्या शेजारीचा समस्त चिलॅक्स करण्यासाठी हे असं सेटिंग अरेंजमेंट आहे, जिथे तुम्ही तुमचे बेवरेज वगैरे एन्जॉय करू शकता. इथे टेबल वगैरे ठेवलेलं आहे. स्विमिंग पूलमधली आम्हा सगळ्यांना आवडलेली गोष्ट म्हणजे ती एक युनिक गोष्ट आहे जी सगळ्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही, ते म्हणजे हे जे फ्लोटर्स इथे ठेवलेले आहेत तीन, ते इतके जबरदस्त आहेत. म्हणजे तुमचं पोहण्याची तुमची जर हाऊस भागली असेल तर थोडं रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही या फ्लोटर्समध्ये बसून मस्तपैकी आरामात फ्लोट करू शकता. आम्ही तर अक्षरशः संध्याकाळी पोहून झाल्यानंतर एका फ्लोटरवरती दोन दोन तीन तीन जणांनी एकत्र बसून छान असा वेळ घालवला. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघून इथे आलात तर जरूर या फ्लोटर्सचा आनंद घ्या. ते नसतील तर मागा, त्यांच्याकडे असतात, ते देतात पण. आणि ते काही चार्जेबल वेगळं त्यात, त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस पे करण्याची गरज नाही, ते त्या पॅकेजमध्येच असतात. हे ठेवलेले असतात स्विमिंग पूलमध्ये, आपण जस्ट घ्यायचं आहे, एन्जॉय करायचे. आणि त्यात अक्षरशः दोन दोन तीन तीन जणांनी आम्ही बसून एन्जॉय केलेलं आहे. मी स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओज टाकतो, तुम्हाला कळेल नेमकं कसं केलेलं आहे ते. तर स्विमिंग पूल जरी छोटा असला तरीसुद्धा हे फ्लोटर्स जे आहेत ना, ते खरंच या तुमच्या या एन्जॉयमेंटला डेफिनेटली एक नेक्स्ट लेवल देतील असं मला वाटतं. फक्त ह्याची जी हाईट आहे ना, ती सगळीकडे एक सेम उंचीची आहे. माझ्याजवळजवळ इथपर्यंत ते पाणी लागतं, त्यामुळे जे लोक 4 feet वगैरे असेल तर त्यांचं 4-4.5 वगैरे असतील तर मग त्यांच्यासाठी थोडीशी चिंतेची बाब आहे, त्यांना तेवढं एन्जॉय करता येईल असं मला वाटत नाही. आणि त्यानंतर इथे आहे रेन डान्स, बट आय डोंट नो वाय त्या लोकांनी रेन डान्स काय सुरूच केला नाही आमच्यासाठी, तर ही माझी तक्रार आहे. असं नाही व्हायला पाहिजे होतं दादा. तर हे छान अशा प्रकारे हा सेटअप आहे. सो ओवरऑल एवढंच. आणि हा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वॉशरूम दाखवूया आपण जरा. इथे जेव्हा आपण स्विमिंग करतो तेव्हा बऱ्याचदा वॉशरूमला जायचं असतं, स्विमिंग करून झाल्यानंतर शावर घेऊन जायचं असतं. सर सो इथे जेंट्स आणि त्या साईडला लेडीज अशा दोन प्रकारचे वॉश, इथे बेसिन आहे आणि आतमध्ये वॉशरूम आहे. सो इथे सुद्धा काही रूम्स आहेत आणि त्याच्या समोरचा जो एरिया आहे तो पण छान आहे, एकदम वेगळाच आहे. हाय बा, बरंचसे आहेत रे, जबरदस्त. हा एरिया तर मस्तच आहे फोटोग्राफीसाठी आणि छान हे त्याने असे ब्लॉक्स पाडलेले आहेत. आय थिंक ह्याचं काम चालू आहे की काय माहिती नाही, पण छानपैकी केलेलं आहे, मस्त. अजून स्कोप आहे करण्यासाठी पण थोडक्यात काय, इथे पण काही रूम्स आहेत हे मला सांगायचं होतं. तुमचा लहान मुलगा छोट्या मुलांच्या स्विमिंग पूल मध्ये घुसलाय. हा बघा, हे बघा लहान मुलांना, हा बघा कसा रोशन रोशन उभा राहा, किती आहे बघूया हाईट. उभा राहा ना, कमरे भरच आहे. निरवला चालेल, निरवला चालेल. हे ऐक ना, हे आनंद आनंद जाना जाना जाना, उलट करणार जाना, उलट करणार, उलट काय बोलतो. हे चहा वगैरे काय आणू का तुला रोशन, चहा वगैरे कसं वाटत. मित्रांनो आय होप मस्त पैकी गरमागरम भजा आणि चहा प्रिपेअर झाला असेलच, तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही जाणार होतो. पण त्याआधी एक जरा सूर मारतो.
1 2 3 गो. सूरज सूरज बघा बघा इकडे. नाही आता सुरू केलेलं आहे मित्र. सेल्फी व्हिडिओ घे सेल्फी. ए आहे किरण किरण जय त्याला फील यायला लागला तिथे. हा बोला काय सही आहे. जमला 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 चल हा ऐका रे लालचंद्र महाराज की जय. श्वास घ्या सगळ्यांनी आतमध्ये जय. आता ओम वगळून सगळ्यांना ओम बोलायचं. बोला जय 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 गबरे. काय म्हणतो सालावर प्रमाणे आम्ही इकडे आज आलेलो आहोत आणि इकडे बोटीवर जर तुम्हाला रायडिंग करायची असेल किंवा करवायची असेल तर ही जी माझी पोझिशन आहे ती तुम्ही लक्षात ठेवावी. तू बस संपला ग्रुपमध्ये. तर शुभम निखिल कसं वाटतंय तुला आणि कसं वाटतं इथे येऊन ओव्हरऑल जरा तुझं फायनल वर्डिक दे बरं आपल्या प्रेक्षकांना. अगदी छान आहे आणि तुम्ही बघू शकत असाल म्हणजे आम्ही जे काही इथे या 2 दिवसांमध्ये अनुभवलं आहे त्याच्याच माध्यमातून. पावसाळी पिकनिक म्हणजे पाऊस हा असायलाच हवा. पावसाळी पिकनिकचा हा बेत आम्ही करत असताना सर्वप्रथम आम्हाला हेच वाटलं की पाऊस येणार की नाही, कारण वेळ झालेला होता. पावसाचे खरे महिने जे असतात जून आणि जुलै, साधारणतः याच कालावधीमध्ये मुंबईला पाऊस जास्त येतो. परंतु या ऑगस्टमध्ये सुद्धा पावसाने अगदी छान आपलं रूप दाखवलं आहे आणि इथे पूर्ण हिरवळ आहे, छान मस्त झाडं आहेत, स्विमिंग पूल आहे आणि आणखी काय हवं आहे पावसाळी पिकनिकमध्ये? ग्रीनरी, स्विमिंग. त्यामुळे खूप एन्जॉय आम्ही केला सर्वांनीच आणि विशेषतः जे आम्ही काल स्विमिंग पूलमध्ये धमाल केली त्याचे पण व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच किंवा बघणारच. सो ते सुद्धा बघा आणि जे काही धमाल आम्ही केलेली आहे त्यामुळे मन असं तृप्त झालेलं आहे आणि पावसाळी पिकनिक ही खऱ्या अर्थाने पावसाळी पिकनिक झालेली आहे, कारण वरून पण येणारा पाऊस आणि आम्ही स्विमिंग पूलमध्ये केलेल्या एन्जॉय याला कुठलीच काहीच तोड नाही. मी मागे पाहिजे तर मी पुढे पाहिजे तर तू मागे बरोबर आहे ना. इकडे बघा इकडे बघा रात्रीचा माहोल. जावा 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 ना तू पण जा. रात्रीचा जरा माहोल रात्रीचं हे काहीच असं दिसतं सगळं. पुन्हा एकदा व्यवस्थित क्लीन करून छान आता जेवण वगैरे लावतील ते बघूयात. हा जरा खोल की बघा खोलून बघायचं. हा हा मला जरा ग्रेव्ही. हे कोणसा ग्रेव्ही? चिकन. चिकन ग्रेव्ही. हा आणि इथे चिकन. सुका चिकन ओके. बाजून इसमे दाल दाल पनीर ओके. चलो ठीक आहे. रात्रीचा पूल काहीसा असा दिसतो. सगळी मंडळी चाललेली आहेत. ओके व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आणि आता सकाळचे वाजलेले 8:30. आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन आता चाललोय जरा थोडंसं परत एकदा थोडंसं प्रॉपर्टीचा यु नो एक छोटासा राऊंड मारण्यासाठी आणि ब्रेकफास्टला काय आहे किंवा काय प्रिपेअर झालं की नाही तयारी झाली की नाही बघण्यासाठी. हा पहा स्विमिंग पूल पुन्हा एकदा मागे फुल एकदम शांततेत कोणीही नाही येतात. थोड्या वेळाने सगळी आतमध्ये उड्या मारतीलच. आय होप परत त्यांनी पाणी क्लीन वगैरे केलं असावं. आता इथे प्ले एरिया मी तुम्हाला काल दाखवल्याप्रमाणे इथे तुम्ही आर्चरी वगैरे खेळू शकता. मी तुम्हाला तो क्लोज करून दाखवतो. हे बघा इथे हे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्याचा अर्थात आम्हाला काय तेवढं त्यामध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे इथे आम्ही कोणीच नाही आलो. हे सगळं असं एकंदरीत आहे. पार्किंग ची मी काल चल ना
पार्किंगची मी काल तुम्हाला जागा जी दाखवली ती आता फुल्ली ऑक्युपाईड आहे, कारण की बरेचसे मंडळी आलेली आहेत, आता इथे ग्रुप्स आलेले आहेत, त्यामुळे जागा पूर्णपणे ऑक्युपाय झालेली आहे. सो आता बघू शकता सगळ्या गाड्या इथे लागल्यात. बघा प्रॉपर्टी जी आहे एकदम भरपूर अवाढव्य आहे, अशातला भाग नाही आहे, आणि त्यामुळे तुम्हाला जर असं थोडक्यात एन्जॉय करायचं असेल, छोटी प्रॉपर्टी पाहिजे असेल आणि मोजकंच नेमकंच जर सगळं हवं असेल, चालणार असेल, तर यू कॅन थिंक अबाउट जलसा रिसॉर्ट. आणि तर हां हे बघ, तर आता ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे छानपैकी, तर चेकआउट आहे 11:15, तर म्हटलं चेकआउट होण्याआधी थोडंसं जरा पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्विमिंग पूलचा यु नो थोडासा आनंद घेऊया, कारण आता गेल्यानंतर परत काही स्विमिंग पूलमध्ये गाणे नाही, त्यामुळे म्हटलं थोडासा आणखी एकदा करावं. 3-2-1 गो. काय मग कसा झालाय व्हिडिओ? वेल, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केलं तर बरं वाटेल जरा, असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला. चला याच नोटवर घेतो रजा, भेटूयात पुढच्या शनिवारी.